Bom? Mas mami, tudo हॅलो फ्रेंड्स, तर आज आहे माझ्या बहिणीची ओटी भरणी. तर आम्ही थोडंफार रेडी झालो आहे, म्हणजेच फक्त साडी वगैरे घालून झालेलं आहे, बाकीचं तयार व्हायचं बाकी आहे, मेकअप वगैरे. तर तयारी चालू आहे बाकी सगळ्यांची. लेट झालेला आहे, टाईमच्या खूप लेट झालं आहे. तर घाईघाईमध्ये आम्ही रेडी होतो आहे सर्व. आणि लिली खूप 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 बोर झाले आहे. ॲक्च्युली दुपारी सगळेचं डेकोरेशन करत होते, त्याच्यामुळे तिचं झोपायचं राहून गेलं, त्यामुळे थोडं आता तिला बोर व्हायला लागले. आणि ही आहे माझी वहिनी श्रियसी, तर तीसुद्धा रेडी झालेली आहे. आणि आम्ही सडनली एक प्लॅन केलं तिच्या एंट्रीसाठी, तर त्याची तयारी इथे वासुताई करते आहे बलून्स फुगवून. आणि बाकी सगळेसुद्धा रेडी झालेले आहेत. आणि आता कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. डेकोरेशन वगैरे सर्व झालेलं आहे, सईसुद्धा सर्वांचं मेकअप करून तयार आहे. आणि इथे ठेवलेले आहेत चिंच बोरे कैरी, यावरून मला एक गाणं आठवतं. चिंच बोरे कैरी आवळी काय तुला देऊ, चिंच बोरे कैरी आवळी काय तुला देऊ, डोहाळी लागो डोहाळी लागो डोहाळी लागो डोहाळी लागो. तसं आम्ही डान्स वगैरे करायचं बरंच प्लॅन केले होते, पण एन वेळेला सगळं ॲक्च्युली टाईममुळे सगळं राहून जातं. तर बघूया आता, ही आमची एंट्री होती. ॲक्च्युली जसं प्लॅन केलं तसं नाही झालं, बट इट्स ओके, फर्स्ट टाईम होतं सो छान झालं. Oh.
ताई जाई जुईची वेणी ही घ्यावी, जाई जुईची वेणी ही घ्यावी। आठव्या मासी बाप की पुसे, आठव्या मासी बाप की पुसे, बेटी तुझे गो डोहाळे कैसे, बेटी तुझे गो डोहाळे कैसे। माझे डोहाळे पूर्वीसी बापा, माझे डोहाळे पूर्वीसी बापा, चहू बाजूनी लावाव्या झापा, चहू बाजूनी लावाव्या झापा। म्हणजे झोपडीच्या बाजूला काही नसायचं ना। नवव्या मासी आई की पुसे, नवव्या मासी आई की पुसे, आई तुझे ग डोहाळे कैसे, सोनाली तुझे ग डोहाळे कैसे, ऋषाली तुझे ग डोहाळे कैसे। माझे डोहाळे पूर्वीशी आई, माझे डोहाळे पूर्वीशी आई, खोली सारवणी सावधराई, खोली सारवणी सावधराई, खोली सारुणी सावधराई। वाव, खूप छान झालं कार्यक्रम ॲक्च्युली। आणि या ज्या आहेत त्या श्रेयसी ज्या टीचर आहेत, प्रिन्सिपल मॅडम, त्यांना सगळेजणं बाई बोलतात, त्यांनाही खूप आवडलं येऊन, आणि आम्हा सगळ्यांनासुद्धा खूप आवडलं। आणि त्यांनी जे गीत गायलं ओठीभरणीचं ते खूपच छान होतं ॲक्च्युली। असं होतं आणि मी मिस केलं, म्हणजे मी 7व्या महिन्यापासून रेकॉर्ड केलेलं आहे, त्याच्या आधीचं मी रेकॉर्ड करायला नव्हते तर ते राहून गेलं। पण त्या बोलत होत्या त्याच्यामध्ये, म्हणजे असं खूप हे वाटत होतं, फिलिंग्स किंवा असं बोलतात खूप इमोशनल असं होतं ते गाणं, मला खूप आवडलं। आणि मी पहिले 7 महिने मिस केले, तर अशा पद्धतीने आमचं जे फॅमिली फंक्शन होतं ते खूप छान पद्धतीने पार पडलं। मी सगळे आल्याबद्दल थँक्यू। Mm-hmm.